हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात विविध ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. मुंबईत देखील रात्रीपासून पाऊस सुरूच आहे. त्यामध्ये सध्या मुंबईत रिमझिम पाऊस सुरू आहे. आपण सध्या दादरची दृश्य पाहतोय. 20 सप्टेंबरपर्यंत हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला होता आणि त्यानुसार शुक्रवारपासून पाऊस सुरू आहे. यामध्ये काल रिमझिम पाऊस पडत होता आणि रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या देखील पाऊस मुंबई आणि ठाणे, पालघर, नवी मुंबई या परिसरात आहे. मुंबईतील ही दृश्य पाहतोय तर मुंबईत रिमझिम संततधार सुरू आहे. यामध्ये सध्या तरी रेल्वे मार्गावरील वाहतूक आहे ती सुरळीत आहे, तसेच रस्ते वाहतूक देखील सुरळीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. सकाळची वेळ आहे त्यामुळे काही प्रमाणातच रविवार असल्याने चाकरमणी हे बाहेर पडलेले आहेत. 20 सप्टेंबरपर्यंत पावसाचा अंदाज हा हवामान खात्याने वर्तवलेला आहे आणि त्यानुसार राज्यातील काही भागात तसेच मुंबईत पाऊस पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. सप्टेंबर महिना हा मान्सून परतीचा काळ आहे आणि त्यामध्ये गेले 3 दिवस हा हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला होता आणि त्यानुसार आता मुंबईत पाऊस पडत आहे. कॅमेरामन अनिल पवारसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.